चवीनं खायचं तर हॉटेल सुग्रण मध्ये जायचं. मंगळवेढा पंढरपूर रोड वर वेज नॉनव्हेज खवय्यांसाठी बादशाही मेजवानी फक्त हॉटेल सुग्रण मध्येच. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. आमचा बंदचा चौथा दिवस आहे. हा बंद कुठल्या संघटनेने कुठल्या पुढाऱ्याने पुकारला नाही. हा बंद पूर्ण कामगार इच्छेचा बंद आहे. काल कोर्टाने निर्णय दिला, समिती स्थापन करतो, निर्णय देतो, तो आम्हाला मान्य नाही. त्याच्या विरोधात आम्ही निषेध म्हणून पूर्ण कर्मचारी जेवढे बसले तिथे तेवढं आम्ही मुंडन करून या सरकार निषेध करत आहे. तुम्ही म्हणता शासनात विलीनी करायला जमत नाही. का जमत नाही? ज्या टायमाला गेल्या वर्षी 2-2 वर्षापूर्वी केरळमध्ये पूर आला त्या टायमाला राज्य शासनाच्या कर्मचारी पगारी कपात एकाच करल्या, त्या आमच्याही केल्या. आम्ही शासकीय नसताना केल्या, ठीक आहे की सरकारने केल्या. गेल्या वर्षी महामार्ग कोरोना आपल्या देशात होता त्या टायमाला देखील शासन राज्य शासनाने कर्मचारी पगारी कट केल्या, त्यात आमच्याही केल्या. पगारी कट करा राज्य शासनाप्रमाणे तुम्ही लगेच तयार होता, पण द्यायचं म्हणलं राज्याने विलीन करत नाही. का करत नाही विलीनीकरण? कशा पाय? माझे आमच्या खासदार पेन्शन एका दिवसात मंजूर लगेच ठेवले, लगेच मंजूर केले. काय काय एका मतान मंजूर केले? मग आमच्या विलीनीकरण काय अडचण आहे? तुम्ही विलीन राज्याने विलीन जर केलं कोट्यावधी रुपयाचा टोल जो भरतो एसटी ते वाचते, प्रवासी टॅक्स कमी होईल, त्यांचाच फायदा आहे. डिझेल खर्च वाचतं. अजून कुठल्या भरमात अजून सरकार आहे? दर प्रत्येक वर्षी डिजिटलला 8-10 कोटी रुपये सरकार खर्च करते जाहिरातीला. त्यातले थोडे आमच्या शासकीय ह्यात नामात घातलं तर तोच खर्च इकडे येईल ना विलीनीकरणात. दुसरा कुठला आर्थिक बोजा पडणार ना सरकारवर? आमचं एकच मागणं आहे आणि एकाच मागणं आम्ही ठाम आहे. विलीनीकरणाचा मुद्दा कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. श्री महोदय आम्हाला प्रवाशांना किंवा जनतेला दाखवते की आम्ही ह्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, तर काय मागण्या मान्य केलेल्या आहेत? तर आमच्या काय मागण्या मान्य केलेल्या आहेत? जी आम्हाला द्यायचं होतं घर भाडा ही तीच आमच्या आम्हाला दिलेलं आहेत. जी आमची एकच मागणी आहे की शासनात विलीनीकरण व्हायला पाहिजे, ती मान्य तर त्यानं मान्यच करत नाहीत. ही संप त्यानं मान्य केलं तर ही संप ऑटोमॅटिक ही मुळीत निघते. मग आत्ता जाहीर करू दे, आम्ही आत्ता एका तासात का आम्हाला जाऊया? त्यासाठी आम्ही आता ही त्यांच्या निषेधमध्ये ही आम्ही मुंडन केलेलं आहे. आता ह्या पुढं अजून काय 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 करणार आहेत ते त्यांना समजून घ्यावं की कर्मचारी काय करू शकतील.